इंदिरा, अरे लवकर यार, चहा थंड होतोय. अरे अरे, तू तयार का नाही झालास अजून? अरे असं काय करतोस, पाडवा आहे, बँकेला सुट्टी आहे. अरे यार, ही दिवाळी ना माझ्या आणि बँकवालीची आड आली. इंदिरा, इंदिरा घे, आपल्या ह्या चकल्या ना खूप फेमस झाल्यात, सगळ्यांना, माझ्या सगळ्या मैत्रिणींना खूप आवडल्यात. आता मी देसाई काकूंकडनं घेते, त्यात दीपिकाचं कौतुक करून करून दमल्या शेवटी. ए, तू दीपिकाला माझ्यातर्फे थँक्यू सांग. हो नक्की सांग, मी आले फ्रेश होऊन. सत्तू, हा मॅडम, ने सही केली आहे का परवाच्या बिलांवर? नाही. चल मग. खरंच? थांब थांब, फाईल घेऊन येतो. इंद्रा, इंद्रा, तूच माझा असली यार. आलो. तुम्हाला नाही बघितलं ना मॅडम, तर माझी हालत खरंच खराब होईल. आई, एकदम पुरेपूर वापर करते असा मिक्सरचा. मज्जा आहे तुझी. मग नयनराव येणार आहेत ना आज, मग फक्कड बटाटे वड्यांचा भेते तर चटण्या नको. आणि पाडवा आहे आज, पाडव्याच्या मुहूर्तावर पंचपक्वान्न बनवायलाच हवेत. ए चला ग, लवकर लवकर हात चालवा दोघींनी. ए दीदी, लवकर लवकर कर, चल. हा अगं, काय झालं? पाण्याखाली धर हात, पाण्याखाली धर बेटा हात. ग, सांभाळून नीट सांभाळून करायचं ना ग. असाच धरून ठेव. खूप भाजलं का? नाही, बघू बघू बाळा. पुंकर मार, पुंकर मार. तू तू राहू दे आता, तू काही नको करू. दीदी लवकर लवकर चला ग. मालती, माझ्या मनात बऱ्याच दिवसापासूनची इच्छा होती. ज्या वेळेला मी माझ्या मुलींसाठी योग्य मुलगा शोधीन, त्यावेळेला त्याला हे पुस्तक भेट देईन. काय आज अनायसे पाडवा सुद्धा आहे, तर या दिवशी जावई बापूंना हे पुस्तक भेट दिलं तर ते खूप खुश होतील. नाही काय छान आहे हो कल्पना, आवडेल त्यांना. तुमचं चालू द्या. आई ना, हो बर. हॅलो मॅडम. हाय इंद्राजी, बोला. मॅडम, आज काही बिलांवर सह्या हव्या होत्या. अच्छा, हो का? मग ऐका ना, उद्या करूया का? नाही, आज जरा गडबड आहे घरी म्हणून म्हंटल. नाही नाही मॅडम, काम जरा अर्जंट आहे, आजच भेटूया ना. अरे बापरे, अर्जंट आहे का? हो ठीक आहे, बघते मी. चालेल मग, जीडी सर्कलला भेटूया. दीपू, अग तेल उकळत आहे, बघ जरा इकडे. बरं ठीक आहे, मी कळवते, बाय. हॅलो मॅडम. काय झालं? झालं ना, बोल ना. येते ना बँकवाली? येईल रे, येईल. तू तू टेन्शन नको घेऊ, चल. आई, मला ना जरा अर्जंटली बँकेचं काम आलंय, सह्या करायच्या आहेत, तर मला जावं लागेल. मी जाऊन येऊ का पटकन?
जा बघशील जर अग बघते मी जा तू अरे अरे या या नमस्कार तुम्हाला सगळ्यांना पाडव्याच्या शुभेच्छा शुभेच्छा बाबा पाया पण अरे असू द्या असू मालती ताई बघ जरा काय हवंय त्यांना जा बरं लवकर ए दीदी पाणी घे पाणी लवकर या ना या अच्छा या 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 मम्मा आज काही गडबड नको आहे पैसे संपतायत ना आपले लोकांची देणी थकली आहेत आता तू बघच देशपांडे सरांना माझ्या वागण्यापुढे मध सुद्धा फिक वाटेल अरे तुम्ही दारात का उभे आहात या ना दीपू आता तुझं ते बँकेचं काम वगैरे राहू दे आणि फोन पण नको घेऊस आता आलेत ना पाहुणे ओके ओके ठीक आहे मी थांबते चल लवकर 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 आटपाय लागे ते प्लेट दे मला आई गरम आहे ना वडे हो नाही सांभाळ चल परवा जे घडलं ते फार वाईट घडलं मी असं बोलायला नको होत पण तुमच्या स्थानिकाने मला बोलायला भाग पाडलं काय करणार मुलंच आहेत ना चुका करणारच ना पाणी ठेवून दे बाळा फिल्टर बसवलं ना तर नक्की घेणार घ्या ना वडे घ्या बाहो घ्या अगं मम्मा सावकर पाणी पी पाणी पी तोड पडलं ना माझं गरम आहे सांगायचं ना ग आधी अहो ते फिल्टरचं पाणी नव्हतं तुम्ही कसे प्यालात छान होते वडे बर आनंदाची बातमी सांगते बातमी अशी आहे आमच्या गुरुजींनी शलाका आणि नयनची लग्नाची तारीख काढली आहे 21 नोव्हेंबर कॉंग्रॅच्युलेशन दीदी थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन शिजू थँक्यू पण स्नेहला तर ताई नाही थोडं परस्परच ठरवलं पण नंतर आमचे गुरुजी अवेलेबलच नसणार होते म्हटलं पटकन पत्रिका दाखवावी आणि तारीख काढून घ्यावी हो नाही नाही 21 नोव्हेंबर खूप चांगली तारीख आहे हो ना आई माझा तो लकी नंबर आहे
नेहमी लागतोच. मग काय मालती ताई, तोंड गोड करणार की नाही आमचं? चला ना, मी येते. चला चला, मी येते. चला तुमच्या पत्तीला. चला हो. ते गोडाचं बघते. हो बघा बघा. बघते मी. काही मिळतंय का? बघते ना. हो बघा बघा. मी आलेच. दीपू ऐक ना, एक मी काय सांगते ते ऐक ना. ते पटकन बँकेचं काम करू. एक मी काय सांगते ते ऐक. हे घे आणि मिठाई घेऊन ये. लवकर घेऊन ये. ते बँकेचं काम पण इथे नंतर कर ग दीपू, हे महत्वाचं आहे. घरात काहीच गोडाचं नाहीये. चला लवकर. कट केला. हा काय झालं, फोन नाही उचलत? नाही रे, येईल येईल. बँकवाली फोन कट का करते? हा अरे ट्रॅफिक एवढं झालंय, आपण बँकवालीला बोलवलंय, आपल्यालाच जायला लेट झालं तर. हो ना, कळत नाही सकाळ सकाळी कोण मिले. हे कपरे ऑन काय वाजवतोस? मालती ताई, ही औक्षणाची तयारी कशासाठी? पाडवा आहे ना. हो का? चांगलंय चांगलंय, मग चालू दे बाई तुमचं. मालती ताई, आतासाठी आपण भजी करूयात का? मूग डाळीची भजी मला खूप चांगली येते. मला सांगा मूग डाळ कुठे आहे? नाही नाही मला सांगा तुम्ही. अहो तुम्ही कशाला, मी करते ना. मालती ताई, आता तुमचं ओझ ते माझं नाही का? सांगा बर, सांगा बघू, मूग डाळ कुठे मला सांगा. अहो अहो, त्या डब्यांमध्ये तिकडे का? बस सापडली. अहो ती तूर डाळ आहे, तुम्ही राहू द्या. ही तूर डाळ आहे? हो का? राहू द्या ते डाळीच, मी करते. बर करा बाई तुम्हीच. बर मी काय म्हणते मालती ताई, आता बघा लग्न तर ठरलंच, शलाकाचा अमेरिकेला जायचा मार्गही मोकळा झाला, पण मला ना बाई तुमची फार काळजी वाटते. लग्न कसं थाटामाटात पार पाडायला हवं ना, नाही तर तुमच्याच नातेवाईक तुम्हाला नावं ठेवतील. हो की नाही? हो. आणि पहिल्याच मुलीचं लग्न म्हणजे ते कसं व्हायला हवं, एकदम दणक्यात. हो ना? हो खरं बोलताय तुम्ही. चला ना उद्याच जाऊया आपण सितारा न्यू गॅलेक्सी हॉटेलचं बुकिंग करायला. 3-star हॉटेल आहे, करून टाकूयात ना पडदिशी बुकिंग. ऐका ना मी काय म्हणते, सांगा ना शलाकाच्या बाबांना. हो हो मी बोलते यांच्याशी. मालती ते देशपांडे सर पैसा खर्च करताना इतका विचार करतात की मुलगी एखाद्या USA रिटर्नला नाही तर सिग्नल वरती उभ्या असलेल्या टप्पोरी मुलाला दिलीये. सरांचं काहीतरी बोलतोच असतं बाई. पण मालती ते तुम्ही विचार करा हा, मी काय सांगितलं त्याचा. मी बोलते ना. इंद्रा फार पुढपर्यंत ट्रॅफिक आहे. इंद्रा
पूर्वी लोक म्हणायची, सात समुद्र पार करून भेटायला गेलो. आता लोक म्हणतील हा सत्तू बँकवाल्याला सात तासाचं ट्रॅफिक पार करून भेटायला गेला. कवालच अरे तुझं दुरांडा बंद कर ना, त्रास होतोय इथे सगळ्यांना. ए बाबा तुला सांगितलेलं कळत नाही, बंद कर ना. कशाला पेट्रोल जातो आहेस, बंद कर. ए तिथं काय रे बाबा, तुझ्या पाया पडतोय बाबा, जोड चुकलं माझा. बाबा जोड जोड चुकलं माझा बाबा. अरे नाही पेट्रोल वाया घालवलं रे वाच मालक, चुकी झाली मालक. यापुढे कोणाचं नुकसान नाही करणार, पर्यावरणाचं पण नाही, माझं स्वतःच पण नाही, आणि तुमचं तर नाहीच नाही. माफ करा. सत्तू हा घरच्यांनी जर नाहीच ओळखलं तर माझ्या घरी जेवायला. शलाका, हे तुझ्यासाठी पाडवा आहे म्हणून. थँक यू. लक्ष्मीच्या पावलांनी ये हो आमच्या घरात. आई, हे आपणच दिलेलं गिफ्ट आहे, हे बघ. इंदिरा हे सगळं ठीक आहे रे, पण या ट्रॅफिक मधून आपण बँक वाली पर्यंत पोहोचायचं कसं? चल